म्हणजे काय असतं याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. संभ्रम आहे म्हणण्यापेक्षा सुख म्हणजे काय असतं हे लोकांना काहीच ठाऊक नाही असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. कारण कोणालाही तुम्ही विचारलं बॉस सुख म्हणजे काय, तो काहीही सांगू शकणार नाही, कारण त्याला सुख म्हणजे काय माहीत नसतं. सुख म्हणजे काय माहीत नसूनसुद्धा लोक आज सुखाच्या मागे आहेत. जर तुम्ही विचारलं प्रत्येकाला वा तुला काय पाहिजे आहे, तो म्हणजे मला सुख पाहिजे. कोणालाही तुम्ही विचारलं तुला काय पाहिजे, सुख पाहिजे. सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे असा दुसरा प्रश्न तुम्ही विचारा, त्याला उत्तर देता येणार नाही. त्याला उत्तर देता मग तो काहीतरी असं सांगेल की मला मोटर पाहिजे, मला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, म्हणजे मग मी सुखी होईन, मग असं काहीतरी तो सांगेल. तर सांगायचा मुद्दा असा की सुख ही जी संकल्पना आहे त्याबद्दल मानवजातीच्या मनात अतिशय गैरसमजुती आहेत. आणि काल मी सांगितलं की सुख हे मान्यात आहे, या कल्पनेतच सर्व दुःखाचं मूळ आहे. जगातील विश्वातील सर्व दुःखाचं मूळ एकच आहे, आणि ते म्हणजे सुख हे मान्यात आहे ही कल्पना मानवजातीने फार पुरातन काळापासून जी केलेली आहे ती अजूनही साहित्यिक, आता एवढे मोठे साहित्यिक आपण विद्वान म्हणतो पण ते सुद्धा सुख हे मान्यात आहे असंच म्हणते. तुम्ही नाटकाला जा कुठेही तर नाटकामध्ये ते जे पात्र असतात ते सुद्धा हेच सांगतात सुख हे मान्यात आहे. काही नाटकामध्ये तर सुख म्हणजे काय असतं हाच प्रश्न ते प्रेक्षकांनाच विचारतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की असा हा गंभीर विषय पण जीवनाला अत्यंत आवश्यक असा हा विषय मी या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे. मी तुम्हाला विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सांगतो, सुखी होणं हे फार सोपं आहे, दुःखी होणं कठीण आहे. आश्चर्य वाटलं ना? अहो जीवनविद्ये तर सगळंच आश्चर्यकारक आहे. सुख मिळवणं हे फार सोपी गोष्ट आहे आणि दुःख मिळवणं हे कठीण गोष्ट आहे. पण उलट परिस्थिती आहे, आज सगळी माणसं अपवाद सोडले तर दुःखी आहेत, मग त्यांची कारणं वेगवेगळी असतील. आणि सुख मिळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात पण सुख त्यांच्या वाट्याला येत नाही. आणि म्हणून हा विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे की सुख मिळण्याचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे त्याला तीन नावं पण दिलेली आहेत. पहिलं नाव म्हणजे सुख सोय, दुसरं नाव म्हणजे सुख स्वास्थ्य, आणि तिसरं नाव म्हणजे आत्मसुख. तिन्ही ठिकाणी सुख आहे. पहिलं म्हणजे सुख सोय, दुसरं म्हणजे सुख स्वास्थ्य, आणि तिसरं म्हणजे आत्मसुख. तीन प्रकारचे ह्या मी सांगितले सुखाचे प्रकार. त्यापैकी सुख सोय हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी पैसा लागतो, त्याच्यासाठी पैसा लागतो. आणि ही सोय ज्याला आपण म्हणतो ती सोय कोणाची, शरीराची. शरीराची जी सोय आपण जी करतो त्यामुळे आपल्याला जे बरं वाटतं त्याला आपण सुख असं म्हणतो. आपण मोटारीमध्ये बसलो आपल्याला बरं वाटतं कारण आपल्या शरीराची सोय झालेली असते, म्हणून आपल्याला बरं वाटतं. आणि ते बरं जे वाटतं त्याला आपण म्हणतो सुख. चांगले कपडे घातले म्हणजे आपल्याला बरं वाटतं. आता चांगले कपडे आपण शरीरालाच घालतो आणि आपण त्याला काय म्हणतो, सुख असं म्हणतो. श्रीखंड बासुंदी खाल्ली, मसाले भात, आता मी सगळी नावं घेत नाही तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, हे खाल्ले ना आता शरीरच खातं, हे खाल्लं म्हणजे बरं वाटतं, त्याला सुखसोय असं म्हणतात थोडक्यात. आणि आज अगदी मोबाईल निघाला आहे, मोबाईल आज हा जो मोबाईल निघालेला आहे
त्यांनी केवढी सोय केलं आहे ना. ते एरवी आपल्याला जर कुठे मेसेज द्यायचा असेल तर लांबला प्रवास करावा लागायचा. आता मोबाईल हातात असला ना आणि त्याच्याकडे मोबाईल असला की तुम्हाला तुम्ही कुठे आहात हे ताबडतोब कळतं, त्यांच्याशी बोलता येतं. केवढी सोय आहे, ही सोय आहे. आणि ही सोय झाल्यामुळे आपलं बरं वाटतं का दुःख होतं? बरं वाटतं. म्हणून याला सुखसोय म्हणतात. आता मोबाईल म्हटल्यानंतर मला एक आठवण झाली. परवा मी भांडुपला गंमत सांगितली, मोबाईल म्हणजे दो बाईल, मोबाईल म्हणजे दो बाईल. बाईल म्हणजे बायको. कालही दोन बायका आल्या, आजही आले दोन बायका. मोबाईल ही दुसरी बायको आणि एरवीची आपली पहिली बायको. म्हणून पहिली बायको आपली नेहमीची आणि मोबाईल ही आता आपली दुसरी बायको झालेली आहे. आपली बायको कानाशी तरी लागत नाही सारखी, पण ही बायको आपल्या सारखी कानाशी कटकट करत असते. म्हणून मी याला मोबाईल म्हणजे दो बाईल असं मी म्हटलं. याचं कारण ते असो, आपल्या शरीराची निर्णय प्रकाराने सोय होते. विमानात आपण बसलो, शरीराची सोय होते. विमानात बसल्यानंतर किती बरं वाटतं, झटकन आपण किती लांब असलं तरी प्रवास आपला एकदम सुखाचा. म्हणून शरीराला ज्या सोयी प्राप्त होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जे बरं वाटतं त्याला आपण सुख असं म्हणतो. आणि त्याला शब्दसुद्धा अत्यंत ॲप्ट आपल्या आपल्या वाडवडिलांनी त्याला सुंदर शब्द दिला, म्हणजे सुखसोय. आणि ही सुखसोय प्राप्त करून घेण्यासाठी पैसा लागतो. काय लागतो? पैसा. विमानात बसायचं असेल पैसा, मोबाईल पाहिजे पैसा, लग्न करायचं असेल पैसा. पैशाशिवाय पान हलत नाही. शरीराच्या सर्व सोयी प्राप्त करून घेण्यासाठी पैसा लागतो. आता ह्याच्यावर मी जास्त बोलत नाही कारण सर्वांना माहिती आहे पैसा लागतो. आणि पैसा किती लागतो त्याला मर्यादा नाही, त्याला मर्यादा नाही. जितका पैसा अधिक मिळावा तितका आपण ह्या शरीराची सोय लावण्याचा अधिक प्रयत्न करतो. आता घरामध्ये एक मोटर असेल तर तो म्हणतो मी आता ऑफिसला जाताना मोटर घेऊन जाणार, मग बायकोसाठी काय दुसरी मोटर घे, मुलासाठी काय तिसरी मोटर घे. अशा तऱ्हेने एक मोटारीवर भागत नाही, दुसरी तिसरी. म्हणजे पैशाची ज्याला आपण गरज म्हणतो ती आपली वाढत जाते. जितक्या आपल्या गरजा आपण वाढवतो तितकी पैशाची गरज आपली वाढायला लागते. गरज जितकी वाढते तितका आपल्याला पैसा अधिक लागतो. आणि आज अशी परिस्थिती आहे की पैसा माणूस मिळवण्यासाठी वाटेल ते करतो, कारण त्याला सगळ्या सुविधा पाहिजे असतात, त्याला सगळ्या सोयी पाहिजे असतात. आणि या सोयी प्राप्त करून घेण्यासाठी त्याला भरपूर पैसा लागतो. मग हा पैसा कसा मिळवायचा? वाटेल त्या मार्गाने, वाटेल ते पैशासाठी वाटेल ते. त्याला काही धरबंध नाही. आज जगामध्ये जे दुःख आहे त्याचं कारण हे आहे की माणसाच्या गरजा दिवसेदिवस वाढत चाललेल्या आहेत. विज्ञानाने अनेक शोध लावले, ते शोध मारण्यासाठी आहेत आणि जगण्यासाठी पण आहे. दोन्ही कारणासाठी विज्ञान आहे. आज एक ॲटम बॉम्ब टाकला, एक शहरच्या शहर नाहीसं होतं. नुसता एक ॲटम बॉम्ब पडला, शहरच्या शहर नाहीसं. म्हणजे मारण्यासाठी विज्ञानाचा उपयोग. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे विमानात बसायला, विमान आहे, मोबाईल आहे, टेलिफोन आहे, नाना तऱ्हेच्या सुखसोयी आपल्याला आहेत. या सगळ्यासाठी विज्ञानाचाच परिणाम आहे. विज्ञान ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. विज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगामध्ये चांगली गोष्ट करायला कष्टच लागतात.
ती कठीणच असते, ती सोपी नसते. वाईट गोष्ट करायला सोपी असते, चांगली गोष्ट करायला कठीण असते. आणि म्हणून हे कठीण आहे असं आपण ज्याला म्हणतो त्याला त्याचा एक दुसरी एक बाजू आहे. ती बाजू म्हणजे ती जितकी कठीण आहे तितकी ती सोपी आहे, ही त्याची दुसरी बाजू. जगातील प्रत्येक माणूस सुखी होणं हे जितकं कठीण आहे तितकंच ते सोपं आहे. फक्त जगातील प्रत्येक माणसाने मनावर घेतलं पाहिजे, सुखी होण्याचं मनावर घेतलं पाहिजे. आता गंमत होते काय, प्रत्येक माणसाला सुखी होण्याची इच्छा आहे, आस आहे, पण त्याला सुखी व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं आहे न कळल्यामुळे तो फक्त सुखसोयीच्याच मागे लागतो आणि सुखसोयीसाठी पैसा लागतो. आणि पैसा किती लागतो त्याला मर्यादा नाही, अमर्याद पैसा. आणि हा अमर्याद पैसा मिळवण्यासाठी हा वाटेल ते करतो आणि शेवटी तुरुंगात जातो, शेवटी नानात्रीची दुःख भोगतो, तुरुंगात नाही गेला. आता काही असे लोक आहेत ते तुरुंगात नाही जात कारण ते न्यायसंस्थेला सुद्धा टोपी घालतात. काही लोक असे असतात लबाड की ते सर्व काही करतात भानगडी आणि तरी सुद्धा सुटतात. कारण का आमची न्यायसंस्था ही अशी आहे की ती सज्जनांना पोषक नाही आहे, ती दुर्जनांना पोषक आहे, ती दुष्टांना पोषक आहे. आणि म्हणून न्यायसंस्थेचा कारभारच असा विचित्र आहे की न्याय मिळायला तुम्हाला, तुम्ही जर आज जर कोर्टामध्ये केस घातली तर तुमचा तुम्हाला न्याय कधी मिळेल तुमच्या नातवाला, आणि तोसुद्धा न्याय नसेलच, बहुतेक अन्यायच असेल. हे सांगायचं कारण असं की न्यायसंस्थेचा कारभारच असा काही विचित्र आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांना पुरावा लागतो. आता पुरावा ठेवून कोण गुन्हे करतात का, गुन्हे करतात ते काय पुरावा ठेवून करतात काय, ते सांगायचा मुद्दा असा की पुरावा नसेल तर तो सुटतो. अगदी डोळ्यात एकच खून होतात, डोळ्यात एकच खून होतात, पाहणारे लोक अनेक असतात पण साक्ष द्यायला कोणी पुढे येत नाही, त्यामुळे पुरावा नाही म्हणून तो सुटतो. मला सांगायचा मुद्दा असा की जगातील प्रत्येक माणूस सुखी होणं शक्य आहे, पण खरोखर त्याला सुखी होण्याची इच्छा जर असेल तरच तो सुखी होऊ शकेल. पण सुखी होणं म्हणजे भरपूर पैसा मिळवणं आणि भरपूर सुविधा मिळवणं अशी जर त्याची कल्पना असेल तर तो सुखी तर होणार नाहीच, पण तो जगाला सुखी करू शकणार नाही, तो जगाला दुःखी करेल. आज जगामध्ये जे दुःख भरलेलं आहे ना त्याचं कारण ते आहे, पैसा पैसा पैसा. माणूस पैशाच्या पाठीमागे इतका धावतो की शेवटी तो पिशाच्च होतो, जिवंतपणी पिशाच्च होतो, जिवंतपणी राक्षस होतो, जिवंतपणी दैत्य होतो, कारण पैसा. पैशासाठी तो वाटेल ते करतो, तो खून करतो, ठार मारतो, काय वाटेल ते करतो. आणि ते करत असताना त्याला काय वाटतं हे त्याचं त्यालाच ठाऊ, पण त्याला नक्कीच वाईट वाटत नसणार. कारण वाईट वाटत असतं तर त्याने ते केलं नसतं. मला सांगायचा मुद्दा असा की ह्यानाच आपण राक्षस म्हणतो. राक्षस, दैत्य, दानव म्हणजे काही बा मोठं काहीतरी तोंड आहे आणि दात असे बाहेर आलेले आहेत आणि तो काहीतरी असा भयंकर आहे, असा काही राक्षस नसतो. दानव, देव आणि मानव हे माणसातच असतात. मी नेहमी एक उदाहरण देतो, श्रीकृष्ण आपण म्हणतो देव आहे. आता कृष्णाचा मामा म्हणजे आईचा भाऊ, मग तो कोण पाहिजे, देव पाहिजे, पण आपण म्हणतो तो राक्षस दानव. आता कृष्ण ज्याच्या घरी लहानाचा मोठा झाला तो नंद हा मानव, म्हणजे नंद हा मानव, कंस हा राक्षस, कृष्ण हा देव,
आणि तिन्ही माणसातच आहेत. म्हणजे तिन्ही माणसातच आहेत, असं काही नाही की राक्षस म्हणजे कुठून तरी आकाशातून आले आणि देव म्हणजे स्वर्गातून आले आणि दैत्य म्हणजे पाताळातून, असला काही प्रकार नाही. दानव मानव आणि देव तिन्ही माणसातच असतात. म्हणून एखादा माणूस आपल्या मदतीला आला की आपण म्हणतो देवासारखा धावून आला, देवासारखा धावून आला असं आपण म्हणतो. तर सांगायचा मुद्दा असा की सुखसोयी पाहिजे, कारण हे शरीर आहे, शरीर म्हणजे परमेश्वर. आणि या परमेश्वराला जे आपण देऊ ती त्याची सेवा आहे. म्हणून ह्याला चांगलं द्या, वाईट देऊ नका असं मी नेहमी सांगत असतो. ह्याला चांगला नैवेद्य द्या या शरीररूपी परमेश्वराला. मी माझ्याकडे बोट दाखवतो, तुम्ही तुमच्याकडे बोट दाखवा, मी झालं. हे शरीररूपी परमेश्वराला तुम्ही चांगलं खायला द्या, चांगलं प्यायला द्या, जे जे काही चांगलं आहे चांगल्या सवयी लावा, चांगलं शिक्षण द्या, चांगले संस्कार करा आणि त्याला चांगला मानव तयार करा. रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे.